तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नमस्कार. गेल्या 2 दिवसापासून तालुक्यात पावसाने कहर माजविला आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले आहे. संततधार पाऊस सुरूच असल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे. रस्त्यांवर पाणी आलेलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. शेत शिवारात पाणी साचल्यामुळे भात पिकासह सर्रास पिकं धोक्यात आलेली आहेत. पुन्हा एकदा मागील वर्षीसारखी महापुराची स्थिती बेळगाव तालुक्यात ओढावणार की काय याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे. शिवारातील बंधारे जे आहेत ते पाण्यामुळे पूर्णपणे फुटलेले आहेत. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं की पाणी कशा पद्धतीनं आलेलं आहे. शिवारात पाणी साचल्यामुळे पिके कुजून जाण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे बळीराजाला पुन्हा एकदा चिंता लागून राहिली आहे. मनोहर सोनापा शापूरकर. गेल्या वर्षी पण सर्व आमचं कुटुंब हे झालं, नुकसान होऊन गेलं. गेल्या वर्षीपेक्षा औंधू फार नुकसान झालं आणि हे सरकारने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. नारायण परमाने शापूरकर. मग कंबाळंग म्हटलं मागच्या वर्षी आहे का नाही, सगळं नुकसान झालेलंच आहे आणि या वर्षी आहे ते बी सगळं फुटून गेलं, सगळं कुजून बी जाणार असतं. आता आम्हाला सरकारनं काहीतरी मदत करावी आमची एवढीच इच्छा आहे. मागच्या वर्षी तुम्हाला काही पीक नुकसानचं काही मिळालं नाही? काहीच मिळालं नाही. आता या वर्षी तर मिळू शकेल काय, जरा सरकाराबरोबर आम्ही जरा असं मोर्चा काढून काहीतरी करून आम्ही प्रयत्न करा, नाही तर आम्हाला खायला भात नाही काय. तुम्ही राहायला कुठं? कर्ले. आता इतक्या मुसळधार पावसातही तुम्ही हा चारा आणाला आहे, मग काय तुम्हाला म्हणजे त्रास कसा वाटतोय? त्रास वाटतोय की पावसापासून. तरी तुम्हाला पाऊस किती असला तरी जनावरांना चारा हे आणावं लागणारच. हो, आणायला लागणार. तालुक्यातील मार्कंडे व मुंगेत्री नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. मार्कंडे नदीच्या तसेच मुंगेत्री पुलावरून नदीच्या जुन्या पुलावर पाणी आले आहे. थंडीच्या प्रमाणातही वाढ झाली असल्यामुळे तालुका अक्षरशः गारठून गेला आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.